म्या शेवंताला विचारलं रंग्यासाठी कुठली पोरगी पाहिलीस का, तर मला म्हणते कशी, हा माझ्या डोळ्यासमोर एक पोरगी आहे. कोण? ती म्हणली बानू. बानू तुला बरं नाही का काय? नाही अशी गपगप आहेस म्हणून विचारलं. काय नाही बानू, आजा परत बोल लावा तुझ्या रंग्याच्या लग्नाचं. नाही आणि मी अभि काय बोलले नाही त्याच्याशी. मी आता म्हणते हा विषय काढून टाक तू डोक्यातनं. तुझ्या ध्यानात आहे ना व काय ते? हाय का आता वर्मा आलाच विचार काय ती. अग पुशी पुनवा आली की जवळ. कुठं निघाला? कुठं नाही. कुठं नाही मासा, चोरासारखा कुठे चाललायस? वाईच बानूकडे जाऊन यावं म्हणत होतो. कशाला धीर निघाला वैरा तुला? हा लहान आहेस का आता? किती वेळा सांगायचं? काय अग आयब, माझा काय म्हणणं होता? बानूला विचारून समज सांगतो. आज पतुर्त्यानं काय बी सांगितलेलं नाही आणि तुम्ही बी काय हालचाल करणार झालाय? ती काय बी नाही, तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्या आजाला जाऊन विचार. अरे जरा धीर धरकी. उगा उतावळा नवरा आणि गुडघ्याला भाषी. रंगा तुला सांगितलं ना स्वतःच डोसका चालव रगा म्हणून. आता ह्याच्या मोर म्या सांगितलेलं ऐकलं नाही तो हे तंगड मोडून या हातात देईन. समजला? बस गुमान इकडे. मला माहित आहे तुम्हाला काय बी पडलेलं नाही माझी. अरे रंग असं वागू नये, कळत नाही का तुला? हा माझ्या काय म्हणला? बानूला विचारून सांगतो म्हणला की नाही? मग आपण थांबाय ना ग. दम खा जरा. अन समजा अजान बानूला नाही विचारलं तर म्या जाऊन विचारतो तिला. हा काय म्हणला? नाही तू जाऊन विचार तिला. हा एक सांगून ठेवती, बानूच्या आणि रंगाच्या लग्नाच काय जे ठरल ते म्या ठरवन आणि म्या सांगन तस वागायचं. आलं ध्यानात? हो मी आपण पाहते बानू आणि रंगाच्या लग्नाचं किती दिस लांबतय ते. त्या खंडोबाचं लग्न ठरलंय. उलुकच्या युद्धानंतर हा कुंभक शांत बसेल असं त्याला वाटलं असत पण नाही. मला त्याला स्वस्थ बसू द्यायचं नाहीये. त्याच्या लग्नात मला विघ्न आणायचं आणि हे काम तूच करू शकतोस. केवळ एकदा, एकदा माझ्यासाठी, तुझ्या भावासाठी हे काम कर. मी तुला वचन देतो तुला याचा पश्चाताप होणार नाही. उलट त्या खंडोबाला वेठीस धरल्याचं समाधान माझ्या बरोबर तुलाही मिळेल. शेवटी पित्याच्या वधाचा सूड त्याची मुलंच नाही घेणार तर कोण घेणार?
मी अजूनही विसरलो नाहीये तो आकांत, तो आक्रोश. आजही मला तो दिवस आठवतो ज्या दिवशी त्या खंडोबाने आपल्या पित्याचा क्रूरपणे वध केला. एका क्षणात होत्याचं नव्हतं होताना मी पाहिलंय, पण ते सारं पाहून मी सुन्न झालो होतो. मृत्यूच्या भयानं मला हे सगळं नको असं झालं होतं. अरे एकदा का आपण त्या खंडोबाला वेठीस धरलं की कसला आलाय मृत्यू. आपणच असू त्रैलोक्याचे स्वामी. होय, मल्लासुराचा हा दुसरा पुत्रही आता तुझ्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या कुंभक त्या खंडोबाच्या विरोधात. बोल कुंभक, काय करायचं? मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आता तू केवळ पालीला पौष पौर्णिमेला त्या खंडोबाच्या लग्नाला जायचं हे डोक्यात ठेव. तिथे तुला काय करायचं हे मी योग्य वेळी सांगेनच. खंडेऱ्या घरला येणार आहेत आणि तुझी काय बी तयारी नाही बघ. वय की म्हणजे अगं आपली काय बी तयारी नाही झाली आहे. आता काय करायचं? अगं तू कशाला काळजी करते आज? फक्त काय काय काम करायची ते सांग मला. अगं पहिले मी ठरवलं होतं की हा संदा वाडा सारवायचा, सजवायचा, नवीन घोंगड्या करायच्या, दिव्यात वाती नाही ती त्या करायच्या आहेत, पाणी साठवून ठेवायचं आहे, समधी भांडी घासायची आहेत, हा आणि नवीन कापड बी काढायची आहेत. ते झालंच ग, पण जेवायचं? जेवायला काय करणार आहेस? अगं बाई, अगं पीठ दळायचं राहिलंच बघ. या रंग्याच्या नादात ना समजच इसरलीये म्या. आता खंडेऱ्यांसाठी जेवायला काय करू म्या? काय बी कळना झालंय म्हणजे. मी आता म्हणते भाकरी आणि मिरचीचा ठेचाच कर. अगं तू काही येडी आहेस का? अगं जेजुरीचा राजा आहेत ते, त्यांना काय भाकर आणि ठेचा देऊ मै खायला? आपण सणाला कसं ग्वाडाचं करतो जेवण, तसं ग्वाडाचं जेवण करणार हाय ब्या बघ त्यांच्यासाठी. मग ग्वाडाचा सांजा कर की. हा तुला आवडतो म्हणून उगा सांगू नकस मला. मी खंडेऱ्यांसाठी मांडी करू का नाही तर मग पुरणाची पोळी करते. बघ बाई तूच ठरव काय ते, परत मला बोलत बसतीस. बानू पण आपण वाडा असा सजवू का लोक पर बघतच बसली पाहिजेत. हा म्हणजे मग सगळ्या वस्तीला कळलते हात येणार आहेत. म्हणजे तू कोणाला काही बोलली नाहीस ना? नाही ग. पण बानू तू आजाला समजा सांगितलंच नव्ह की खंडेऱ्या घरला येणार आहेत म्हणून, बोललीस ना आजाशी? अगं नाही ना, मी काय बी बोलले नाही बाला. मी बोलणार तेवढ्यात त्यांनी हा लग्नाचा विषय काढला. बघ बाई समजा सांगून टाका आजाला. अगं हे समजा आपण करूच, पण त्याला सांगून टाक बाई समजा काय. वय देवा खंडोबा, अरे देवा देवा, अरे देवा, माझ्या सारख्याच्या गरीबाच्या घराला आलासा. अगे पाणी आण या देवा, या इथं बसाजी या.
देव पाणी दे, देव पाणी घ्या. शिरपा, अरे माझा विवाह ठरला आहे आणि तुम्ही मला गडंगणासाठी बोलवलंच नाही. मी तुम्हाला गडंगणाला बोलविणार होतो पर देवा दिसभर हे तुमचंच देहन करतात. तुम्हासनी भेटून आल्यापासून तुमच्याशीच बोलत असतात दिसभर. म्हणूनच मी आलोय. मग काय करणार माझ्यासाठी गणंगणाला? मला पुरणपोळी अतिशय आवडते. उत्तम स्वयंपाक करा. आज मी तुमच्याकडे जेवूनच जाणार आहे. शेजारण्याकडनं थोडं थोडं काहीतरी घेऊन ये. देवापुरतं आपण पूर्णाचा स्वयंपाक करू. आओ बरं, तपातूर शेजाऱ्यांनीच दिलं ना, आणि त्यांची बी परिस्थिती काही वेगळी नाही. शिरपा, अरे काय झालं? काही समस्या आहे का? देवा, देवा, तुम्ही सावता माझ्या घरी आला सा. पाय माझ्या घराला लागले पण तुमचं गडंगण करायला माझ्या घरात काय बी नाही. पीठ मीठ सुधीक संपलंय. कुठं बोलतोयस तू? अरे माझ्या भक्तांच्या घरात अशी परिस्थिती कशी असेल? देवा, मी तुमच्याशी खोटं कसं बोलन? अरे तुझ्या घरात तर धान्याची पोती आहेत. जा आज जाऊन बघ बरं. देवा, अरे जा आज जाऊन बघ. जा दोघही जाऊन बघा. चल ग. अगं शांता, धान्याच्या पोती घागरी. चल चल चल. देवा, 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 तुम्ही सावता माझ्या घरला आला सा. आणि या गरीबाचं घर धनधान्याने भरून टाकलं. शिरपा, अरे हे सर्व तुझंच आहे. तू शेतकरी आहेस, अरे तूच खरा अन्नदाता आहे सर्वांचा. आता उत्तम स्वयंपाक करा. वाईजी नमो चंड मातंड तू चल ग. लाग स्वयंपाकाला. उभाजे जोरीला असे सौख्यकारी करी शूर शोभे तुझी थोर सत्ता. हा अन्नदाता उपाशी असताना आम्ही भोजन कसे करावे? या. दूध, पूर्णान्न, शूर
माझ्या भक्तांना यापुढे कधीच काही कमी पडणार नाही. लतिका, अगं अशी शांत शांत का आहेस? लांबूनच पाहत होते तुला. रोज रात्री झोपायला जाताना दिव्यातल्या वाती कमी करायची तुझी नेहमीची सवय. आज तुला तेच करताना पाहून का कोण जाणे माझे पाय जागच्या जागीच थांबले. विचार आला, आता माणसा आपल्या बरोबर ह्या घरात नसणार, ते निघून जाणार त्याच्या सासरी. अगं लतिका, हे घर सोडून जाताना मला आनंद होणार आहे का? अगं या घरात लहानाची मोठी झालीये मी. आई बाबा, हे घर, इथली लोक, कोणीच नसेल माझ्या आजूबाजूला, सारच अनोळखी. अगं हा विचार करूनच असं तरी होत मला. मी पण बघ कशी वेडी आहे, आता काहीच दिवसांनी तुझा विवाह आहे आणि मी रडवलं तुला. लतिका, अगं मी इथे असले काय किंवा विवाहानंतर जेजुरीला असले काय, आपलं बोलणं होणारच आहे. कारण विवाहानंतर मी जेजुरीला नेणार आहे तुला पण माझ्यासोबत. लतिका, तुला देखील यायचे आहे माझ्यासोबत जेजुरीला. हे बघ, काय हवं नको त्याची बांधाबांध कर. जेजुरीला गेल्यावर तुला प्रशस्त कक्ष देईन मी बघ. माळसा, मला आता या क्षणी काय वाटत आहे हे जर मी तुझ्याशी बोलले तर तुला त्याचा राग तर नाही यायचा? लतिका, एवढा औपचारिक कधीपासून बोलायला लागलीस तू? अगं हक्काने सांग, तुला काय वाटतंय ते मन मोकळेपणाने सांग. सांग काय वाटतंय तुला. मी जेजुरीला येणार नाही, मी इथेच थांबेन याच वाड्यात.